आली साहित्याची वारी गोरवांच्या दारी, आली साहित्याची वारी गोरवांच्या दारी, आली साहित्याची वारी गोरवांच्या दारी। नमस्कार, मी निकिता केदार, बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आणि बातमी आहे उस्मानाबादची। उस्मानाबाद मध्ये आयोजित 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ आज ग्रंथदिंडीने पार पडला। यावेळी भव्य शोभायात्रा देखील काढण्यात आली। शहरातील प्रमुख मार्गावरून ही दिंडी संमेलन स्थळी पोहोचली। यामध्ये विविध 25 ते 30 पथकांचा समावेश होता। प्रारंभी पालखीमध्ये ग्रंथ ठेवून या दिंडीचा प्रारंभ झाला। या ग्रंथदिंडीमध्ये 1500 विद्यार्थी सहभागी झाले होते। त्याचबरोबर 8 लेझिम पथकं, 4 झांज पथकं, 2 वारकरी मंडळाचे पथक, 9 सजीव देखावे वेशभूषा पथकं, 1 आदिवासी नृत्य पथक, ओडिसी नृत्य पथक आदींचाही यामध्ये सहभाग होता। छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैव तुळजा भवानीच्या। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज पहिलाच दिवस आहे आणि यावेळी आमच्या प्रतिनिधी तृप्ती दिग्गीकर यांनी तेथील शिक्षकांशी देखील संवाद साधला। म्हणजे आम्हाला थीम दिली होती की नॅशनल इंटिग्रेशनच्या संबंधित, त्यामुळे आम्ही बनवताना बोललो की अगदी पहिल्यांदा आपल्या सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका मुस्लिम असलेल्या त्या फातिमा शेख, आणि नंतर मग पुन्हा झाशीची राणी मलाला युसुफ, त्यानंतर आणखीन गुजराती जिजाऊ असे जे आपले वेगवेगळे प्रांत आहेत त्यांच्या सगळ्यांना आम्ही शिकवतो। तुम्ही कोणत्या माध्यमामध्ये शिकवता? उर्दू माध्यमला शिकवते। उर्दू माध्यमाच्या मुलांकडनं तुम्ही मराठी साहित्य संमेलनाची तयारी कशी करून घेतली? त्यांना अगोदर सांगितले की हे आपल्याला खूप वर्षानंतर आपल्याला हे संधी मिळालेली आहे, तरी मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला मॅडम। मग तेवढ्या साहित्य जाणीवा कशा निर्माण केल्या तुम्ही? त्यांनी विचारलं नाही का की साहित्य संमेलन म्हणजे काय एवढ्या कारण खूप लहान मुलं याच्यात सहभागी झालेले आहे? सगळ्यांना सांगितले, कारण ते आमच्या शाळेमध्ये ते सगळे चालू आहे, ते सगळेच अगोदर त्यांना सांगितलेलं आहे की कसं असतंय, किती वर्षानंतर संधी मिळते, काय काय कार्यक्रम आहे, हे आमच्या शाळेतच आहे। आम्ही जी पण कन्या पर्षाला उस्मानाबादच्या शिक्षिका आहे। अच्छा, आणि तुमच्या जे तुम्ही जी थीम ठेवलेली आहे तुमची दिंडीची वेशभूषा जी ठेवली आहे ती कोणत्या? वेशभूषा अगोदर 3 दिवसापासून त्यांना सिलेक्ट केले, स्टेट वाईज सगळ्यांनी आपले आपले वेशभूषा घालून आलेले आहे। आमच्या शाळेतून प्रत्येकाला एक काम वाटून दिले, माझ्याकडेच दिलं होतं NCC आहे माझ्याकडे ट्रूप आणि वेशभूषाचं, त्यामुळे त्यांना आम्ही एक एक सांगितली थीम त्याप्रमाणे त्या तयार होऊन आल्या। किती दिवसापासून ही तयारी करताय? आम्हाला मॅडम कसे ते मुली असल्यामुळे लवकर तयार होतात, त्यांना फक्त आपण सांगायचं ते स्वतःहून म्हणजे तयारी करतात, 3 ते 4 दिवस फक्त त्यांना सांगायचं त्यामुळे ते करतात। आणि प्रॅक्टिस किती दिवस करू? प्रॅक्टिसची म्हणजे आमच्याकडे नेहमीच कार्यक्रम असल्यामुळे त्यांना येतात आणि मुळातच मुली असल्यामुळे आवड आहे त्यांना। निश्चितच, धन्यवाद मॅडम। तर शिक्षक वृंद पण किती कामाला लागलेला आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी। या विद्यार्थ्यांचा उत्साह जो आहे तो शिक्षकांनीच वाढवलेला आहे आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की मुली पटकन तयार होतात वेगवेगळ्या वेशभूषा करायला, शिवाय उर्दू माध्यमातली शाळासुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत, जिल्हा परिषद मनपाच्या शाळासुद्धा याच्यात सहभागी आहेत। अमृता, तर केवळ मराठीच नाही तर उर्दू विद्यार्थ्यांनी देखील या ग्रंथदिंडीमध्ये हिरिरीने सहभाग घेतला। आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी रानकवी नाधो महानोर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन पार पडलं। तर संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्हील चेअरवर संमेलनामध्ये हजेरी लावली। या संमेलनाची वैशिष्ट्यपूर्ण बाब जी दिसून आली ती म्हणजे एकही राजकीय नेत्यांनी पहिल्या रांगेमध्ये त्यांना स्थान देण्यात आलं नाही। यावेळी केवळ साहित्यिकांसोबतच केवळ प्रशासकीय अधिकारी हे मंचावर दिसून आले। तर आज मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं आहे आणि रानकवी नाधो महानोर यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं आणि या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्हील चेअरवर या संमेलनाला उपस्थिती लावली। आज संपूर्ण उस्मानाबाद शहरामध्ये या साहित्य संमेलनाचा उत्साह दिसून आला। अनेक शाळकरी विद्यार्थ्यांनी यावेळी ग्रंथदिंडी काढत लेझिमच्या पथकावर नृत्य देखील केलं। तर एकूणच सर्व उस्मानाबादकरांनी या साहित्य संमेलनाचं स्वागत केलेलं आहे आणि आज या मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडलं आहे। आणि विशेष म्हणजे या संमेलनाची मुख्य बाब म्हणजे यावेळी जे मंचावर जे सर्व साहित्यिक होते त्यासोबत एकही राजकीय नेता
त्यावेळी मंचावर उपस्थित नव्हता. त्यावेळी या सर्व राजकीय नेत्यांना पहिल्या रांगेमध्ये स्थान देण्यात आलं होतं, परंतु एकही राजकीय नेता हा मंचावर उपस्थित नव्हता. तर यावेळी केवळ साहित्यिकांसोबत प्रशासकीय अधिकारी या मंचावर दिसून आले. नाधो महानोर यांच्या हस्ते आज हे उद्घाटन करण्यात आलं आहे. आणि या साहित्यिकांसोबत प्रशासकीय अधिकारी या मंचावर दिसून आले. ही या हे या संमेलनाचं महत्वपूर्ण वैशिष्ट्य होतं. या अगोदर देखील साहित्य संमेलनाला राजकीय नेत्यांची उपस्थिती का असा सवाल उपस्थित केला गेला होता. आणि त्यामुळे आता यावेळी उस्मानाबादमध्ये होणाऱ्या या साहित्य संमेलनामध्ये केवळ साहित्यिकांसोबत प्रशासकीय अधिकारी मंचावर दिसून आले. अतिशय उत्साहामध्ये आज या संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. यावेळी सर्व साहित्यिकांनी या उद्घाटनाला उपस्थिती लावली. रानकवी नाधो महानोर यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. रानकवी नाधो महानोर हे काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांना या संमेलनाला उपस्थित न राहण्याबद्दल धमकावण्यात आलं होतं, परंतु नाधो महानोर यांनी त्यांची उपस्थिती या सोहळ्याला लावलेली आहे आणि या संमेलनाचं उद्घाटनच त्यांनी केलंय. यावेळी या कार्यक्रमादरम्यान अनेक नृत्य सादर करण्यात आले आणि इतर साहित्यिकांसोबत केवळ प्रशासकीय अधिकारी विक्रम अधिक या उद्घाटनाची डिब्रिटो हे संमेलनाला जात होते. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी तर या संमेलनाची अधिक माहिती देत आहे आमच्या विशेष प्रतिनिधी तृप्ती डिगीकर मॅडम. तृप्तीजी, आज आपण उस्मानाबादमध्ये आहात, आपण हा उद्घाटन सोहळा अनुभवला, आमच्या प्रेक्षकांना सांगाल या उद्घाटन सोहळ्याचं काय वैशिष्ट्य होतं, तुम्हाला कसा वाटला हा सोहळा? उद्घाटन सोहळा हा बौद्धिक दृष्ट्या अत्यंत संपन्न होता. याच्यामध्ये तीन मुद्दे प्रामुख्याने मांडण्यात आले. एक तर फ्रान्सिस डिब्रिटो ह्या हे ख्रिश्चन आहेत आणि ते मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कसे, तर ह्याला खोडून काढणारे मुद्दे कौतिकराव ठाले पाटील जे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी काही उदाहरणं दिले. थॉमस स्टीफन्स हे मराठीत लेखन करणारे ख्रिस्तपुराण त्यांनी मराठीत लिहिलं. त्याच्यानंतर मराठीतली पहिली कादंबरी ही बाबा कदमजी ह्या ख्रिस्ती माणसाने लिहिली असं त्यांनी सांगितलं. शिवाय नाधो महानोर यांनी सुद्धा ह्या ख्रिश्चन च्या वादावरून जे काही आज महाराष्ट्रामध्ये पेटवलं चाललेलं आहे त्यालाही खोडून काढलं नाधो महानोर ह्या ज्येष्ठ साहित्यिकांनी. त्यांनी असं सांगितलं की बालकवी ठोंबरे जे होते त्यांना कुणी आश्रय दिला, तर त्यांनी सांगितलं की रेव्हरंड नारायण वामन टिळक हे 1911 मध्ये आणि लक्ष्मीबाई टिळक हे पण ख्रिश्चनच होते आणि यांनी मराठी भाषेची प्रचंड सेवा केलेली आहे आणि हे पण संमेलनाध्यक्षपदी होते. त्याच्यामुळे मराठीचा जो इतिहास आहे आणि मराठी साहित्याचा जो इतिहास आहे तो घाणेरड्या पद्धतीने आणि हीनवृत्तीने सांगितला जातोय आणि संमेलनाच्या परंपरेवर बोट ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे. मुळात जे हे वाद तयार करतायत त्यांना मुळात मराठी साहित्य संमेलनाची परंपराच माहीत नाहीये. त्यांची बौद्धिक दिवाळखोरीच अशा फालतू गोष्टींना महत्व देत आहे. नक्कीच तृप्तीजी. आणि अजून एक वाद समोर आला तो म्हणजे उस्मानाबादमध्ये हे साहित्य संमेलन पार पडतं आणि उस्मानाबाद सारख्या शहराच्या ठिकाणी जिथे दुष्काळग्रस्त जो भाग आहे तर या ठिकाणी हे साहित्य संमेलन पार पडतंय यावरून सुद्धा वाद निर्माण झाला होता, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सगळ्यात महत्वाचं मी आता आधी पहिला मुद्दा हे करते की पहिला मुद्दा याच्यामध्ये जे उद्घाटनपर भाषणं झालेली आहेत सगळ्यांची त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा मांडण्यात आला की यावेळेस मराठी साहित्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं जे अध्यक्षपद आहे ते बिनविरोध निवडलं गेलेलं आहे. याकडेही ज्यांनी टीका केलेली आहे ब्रिटनच्या नावाला त्यांच्याकडे लक्ष वेधलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे उस्मानाबादचा निकिता जो तू विचारतीयेस त्याच्यामध्ये सगळ्याच लोकांनी जे मंचावर आदरणीय होते मोठे साहित्यिक असतील किंवा साहित्य मंडळाचे अध्यक्ष असतील तर त्यांनी हा मुद्दा महत्वाचा मांडला की उस्मानाबाद किंवा मराठवाडा हा मागासलेला आहे
हा भ्रम जो आहे तो खोडून काढा. पहिले मुख्य म्हणजे जे निसर्ग निसर्गाच्या दृष्टीने तुम्ही जे भ्रम निर्माण निसर्गाच्या दृष्टीने निश्चितच हा मागास आहे, पण तरीही इथे बौद्धिक सामर्थ्य असणारे लोक खूप आहेत. त्यांनी आधुनिक काळामध्ये म्हणजे आताचे जे वर्षभरातले जे पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये आसाराम लोमटे आणि अनुराधा पाटील यांना देश पातळीवरचे पुरस्कार मिळाले. हा मराठी भाषेचा नव्हे तर महाराष्ट्राचा सन्मान आहे आणि ते मराठवाड्याच्या मुलांनी तो आणून दिलेला आहे. याशिवाय जे मराठवाड्याचे पुत्र आहेत म्हणजे शाहीर अमर शेख हे पण मराठवाड्यातले उस्मानाबाद मधले होते. जब्बार पटेलही उस्मानाबाद मधले होते. उस्मानाबादला खूप मोठी परंपरा आहे. आद्य कवी मुकुंदराज पण मराठवाड्यातले होते आणि ते पण उस्मानाबाद जवळ याच परिसरातले आहेत, आंबेजोगाईचे आहेत. ह्या अशा एक ना अनेक लोकांचे नावं उस्मानाबादचे सांगितले. आणि हा मागासपणाचा जो आहे हा बुद्धिभ्रम जो आहे तो काढून टाका. आणि आता जग बदलत आहे तर त्या बदलत्या जगामध्ये मागासपणाचं भांडवल न करता आपल्याकडे जे आहे ते कसं फुलवायचं आणि पुढे न्यायचं या दृष्टी चर्चा अधिक होणं गरजेचं आहे यावर सगळ्याच वक्त्यांनी भर दिलेला आहे. निकिता नक्कीच तृप्तीजी. आणि अजून एक महत्वाचा प्रश्न, ते म्हणजे फादर फ्रान्सिस दिब्रुटो यांचं एकमताने निवड झाली आणि नंतर या वादाला सुरुवात झाली होती कारण की ते ख्रिश्चन असल्याने त्यांचं या संमेलनाच्या अध्यक्षपदी असणं बरोबर आहे का यावरून वाद झाला. त्याच्यानंतर रानकवी नाद महानोर यांचा सुद्धा वाद समोर आला होता. त्यांना या संमेलनाला न जाण्यासाठी धमकावण्यात आलं होतं आणि तरीसुद्धा त्यांनी हिरिरीने या संमेलनामध्ये सहभाग घेतला आहे. त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाधव महानोर हे वैचारिकदृष्ट्या परिपक्व व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्राचं. ते फक्त साहित्य क्षेत्रात वावरलेले आहे त्याच्यामुळे अशा धमक्यांना त्यांनी जुमानलेलं नाही हे त्यांनी त्यांच्या भाषणात आता सांगितलं. सध्या सुद्धा निकिता नाधव महानोरच मंचावर बोलतायत. तेव्हा माझा फोनो चालू आहे त्यावेळेसही नाधव महानोर बोलतायत आणि त्यांनी त्यांनी या त्यांनी अनेक उदाहरणं असे दिले की मुळात मराठी भाषा ही धर्म अधिष्ठित नाहीये. ती माती मातीशी तिचं नातं आहे आणि या मातीमध्ये भलेही मुस्लिम असो किंवा ख्रिश्चन असो तर भाषेचं नातं हे मातीशी आहे, धर्माशी नाही असं नाधव महानोर यांनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितलेली आहे की या महाराष्ट्रामधले जे राजकारणी होते त्यांनी उद्धवराव पाटील यांचं उदाहरण दिलं, त्यांनी विलासराव देशमुखांचं उदाहरण दिलं, त्यांनी यशवंतराव चव्हाण आणि वेणुताई चव्हाण यांचं उदाहरण दिलं. हे पुस्तक प्रेमी जे राजकारणी होते त्यांचा आदर्श आता वर्तमानामध्ये राजकारण्यांनी घेतला पाहिजे असं सांगून त्यांनी चांगली टोलेबाजी टीकाकारांना केलेली आहे आणि त्या सध्या करत आहेत. नक्कीच तृप्तीजी, धन्यवाद दिलेल्या तुम्ही या सविस्तर माहितीबद्दल. तर आज उद्घाटनाचा पहिला दिवस आहे, आज उद्घाटन पार पडलेलं आहे आणि यानंतर आता सर्व साहित्यिकांना या सर्व उस्मानाबादकरांना या संमेलनाचा आनंद घेता येणार आहे. उस्मानाबाद इथे होत असलेल्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांच्यासह ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे, उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ दीपा मुधोळ, स्वागताध्यक्ष नितीन तावडे, कार्यवाह रवींद्र केसकर हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिकांची हजेरी या मराठी साहित्य संमेलनाला लाभली. माजी ज्येष्ठ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुणा ढेरे यावेळी त्यांनी सुद्धा या साहित्य संमेलनाला हजेरी लावली आणि यावेळी त्यांनी जास्तीत जास्त ग्रंथ विकत घेण्याचं आवाहन देखील लोकांना केलं. तर आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली आहे. दरम्यान उस्मानाबादच्या कृपा माता चर्चमध्ये वसईकरांनी प्रार्थना केली. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निकटचे सहकारी आणि फादर रेमंड परेरा यांनी चर्चमध्ये प्रार्थना केली. यावेळी त्यांनी ख्रिस्ती समुदाय आणि मराठी भाषेबद्दल माहिती दिली. मराठी भाषा ही तेथे लखतरासमोर शासनाच्या दाराशी लखतर घालून उभी आहे असं त्यांचं वक्तव्य होतं. तर ते ह्या संदर्भामध्ये जेथे बहुसंख्य लोकांना आता इंग्रजी माध्यम हवं आहे ते पाहिजेच आहे व्यावहारिकदृष्ट्या, तर ह्या संदर्भामध्ये त्या वातावरणामध्ये ते बरोबर दिसत नाही. शिवाय ते पुष्कळ लोक ते उद्धृत करत असतात तर वेगळ्या प्रकारे कदाचित शासनाच्या दरबारी आपण प्रयत्न केला पाहिजे मराठीला जास्त वाव मिळण्यासाठी. पण ते एक ते नेहमीचं ते वचन आहे ते तुम्ही उद्धृत करू नका.
उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीमध्ये त्यांनी खास लक्ष वेधून घेतलं होतं. या महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी ऐतिहासिक महापुरुषांच्या त्यांनी वेशभूषा केल्या होत्या आणि यावेळी त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी. भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झालेली आहे, आताच ग्रंथदिंडी पार पडलेली आहे, त्याच पद्धतीनं ध्वजारोहणाचाही कार्यक्रम पार पडलेला आहे. या ग्रंथदिंडीमध्ये अत्यंत देखणी अशी वेशभूषा केलेली काही महाविद्यालयीन तरुण तरुणी आपल्यासोबत आहेत, आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत. आपण केलेली नेमकं ही जी वेशभूषा आहे ती नेमकं कोणाची आहे आणि त्यांच्याबद्दल आपल्याला काय काय माहिती आहे? पेशवे बाजीराव पेशवे. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? त्यांच्याबद्दल असं एकनिष्ठ शिवाजी महाराजांशी स्वराज्याशी एकनिष्ठ माणूस. भारत मातेची वेशभूषा करून या ठिकाणी आपल्यासोबत काय आहेत, काय सांगाल भारत मातेविषयी आपण काय माहिती? मी प्राध्यापिका संजया देवी गोरे पवार लातूर. मी प्रोफेसर आहे, मला मी विविधतेतून एकता शिकवत असते, पण मला असं वाटलं की विविध धर्म पंथ वंश जाती सर्व एकत्र असणारी ही आमची साहित्याची वारी गोरोबांच्या दारी आली आहे, त्याच्यामुळे मी भारत माता होऊन सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याचं काम मी इथं उस्मानाबादच्या साहित्य संमेलनामध्ये करत आहे. मला खूप अगदी मनस्वी आनंद होत आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून आज आपण या ग्रंथदिंडीत सहभागी झालात, कसं वाटतं? खूप प्राऊड फील होत आहे. आणि जो राजा ज्या राजामुळे आज सध्या देवळामध्ये देव आहे त्या राजाची भूमिका करायला मला खूप अभिमान वाटतो. नेमकं या साहित्य संमेलनामध्ये आपण आलाय, नेमकं काय काय शिकायला मिळेल असं काय वाटतं? आम्हाला खूप काही शिकायला भेटेल, कारण उस्मानाबादमध्ये हे जे सगळं झालेलं आहे हे फक्त पहिल्यांदा आलेलं आहे ही गोष्ट अशा गोष्टी, आणि यामधून सर्वांच्या ज्या कला आहेत त्या बाहेर पडत आहेत. नक्कीच या साहित्य संमेलनामध्ये ज्या कला आहेत त्या सादर करायला सर्वांना संधी मिळते हे मात्र नक्की आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेश पवारसह ओंकार कुलकर्णी, एम न्यूज, उस्मानाबाद. तर संत गोरोबा काका यांच्या साहित्य नगरीमध्ये 207 स्टॉल प्रकाशकांनी लावले आहेत. साहित्य नगरीमध्ये प्रवेश करताच ग्रंथ प्रदर्शनाचं दर्शन होत आहे. 80x200 फूट डोममध्ये हे स्टॉल लावण्यात आले आहेत. प्रशस्त जागा आणि हवेशीर असलेले हे स्टॉल सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. तर या ग्रंथ प्रदर्शनामध्ये पुस्तक प्रेमींची गर्दी दिसून येते आहे आणि याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहे आमचे विशेष प्रतिनिधी निलेश जोशी. निलेशजी, तुम्ही इथे ग्रंथदिंडीला भेट दिली आहे, काय वाटतं तुम्हाला या ग्रंथ प्रदर्शनामध्ये पाहून? निकिता, नक्कीच यावेळेस साहित्य संमेलन हे विशेष म्हणावं लागेल. एकतर उस्मानाबाद सारख्या छोट्याशा शहरामध्ये हे संमेलन होत आहे, पण एक गोष्ट नक्कीच म्हणावं लागेल की अगदी मोठ्या शहरांना देखील मागं टाकणारं साहित्य संमेलन उस्मानाबादकरांनी आयोजित केलेलं आहे. शहरातल्या प्रत्येक नागरिकांचा सहभाग या संमेलनामध्ये दिसून येत आहे. ग्रंथ प्रदर्शनाच्या बाबतीमध्ये ग्रंथ प्रकाशकांशी देखील आमचं बोलणं झालं. प्रकाशकांनी देखील हे मान्य केलेलं आहे की इतर ज्या ठिकाणचे साहित्य संमेलन होतात त्या साहित्य संमेलनाच्या मानाने पहिल्या दिवशी ग्रंथ प्रदर्शन पाहणाऱ्या येणाऱ्यांची संख्या जी आहे ती खूप मोठी आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा समावेश जास्त आहे आणि विशेष म्हणजे हे ग्रंथ प्रदर्शन फक्त पाहण्यासाठी नाही तर ग्रंथ खरेदी देखील मोठ्या प्रमाणात होण्याची सर्व प्रकाशकांना आशा आहे. आज साहित्य संमेलनाचा पहिलाच दिवस आहे, त्या मानाने आपल्याकडे आकडेवारी जरी उपलब्ध नसली तरी एकंदरीत या 3 दिवसामध्ये ग्रंथ विक्री ही मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा प्रकाशकांनी देखील व्यक्त केली आहे. नक्कीच निलेशजी, तुम्ही सांगताय की याला पुस्तक ग्रंथ प्रदर्शनामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आहे लोकांचा आणि यामध्ये असं समजून येत आहे की जुन्या ग्रंथांना यावेळी मोठी मागणी आहे लोकांकडून. नक्की. प्रकाशकांचं एक म्हणणं आहे की जे ग्रंथ जे वर्षानुवर्ष आपल्या वाचन संस्कृतीला समृद्ध करत आलेले पुस्तक आहेत त्या पुस्तकांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. मी तर आधी सांगितलं की शालेय विद्यार्थ्यांची संख्या या प्रदर्शनामध्ये येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, शालेय विद्यार्थी असतील, त्यामुळे एक होता कागद सारखे पुस्तक आहे त्याची मागणी आजही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनामध्ये दिसून येते. अग्निपंख जे आपले अब्दुल कलाम यांच्यावर लिहिलेलं पुस्तक आहे त्यांच्या जीवनचरित्र. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. तर ग्रंथ प्रदर्शनामध्ये पुस्तक प्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे आणि जुन्या ग्रंथांना यावेळी मोठी मागणी दिसून येते. तर आज या साहित्य संमेलनाचा पहिलाच दिवस आहे आणि दरवर्षी मराठी साहित्य संमेलन घेतलं जातं, परंतु यातील अनेक संमेलनाला वादाची किनार लाभली आहे. उस्मानाबाद इथे आयोजित संमेलनामध्ये देखील वाद पाहायला मिळालाय. पाहुयात हा रिपोर्ट.
साहित्य संमेलन आणि वाद यांचं अगदी जवळचं नातं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पहिल्यापासून वादाची किनार राहिली आहे. गेल्या अनेक साहित्य संमेलनांपूर्वी वाद झाल्याचं पाहायला मिळतंय. अलीकडचं उदाहरण घ्यायचं झालं तर 91वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाणा इथं होणार होतं, परंतु ज्या आश्रमात हे साहित्य संमेलन होणार होतं त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेतला होता. त्यानंतर ते बडोदा इथं पार पडलं. गेल्या वर्षी मराठी साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून निमंत्रण पाठवण्यात आलं होतं, परंतु ते परत घेण्यात आलं. यावरूनही वाद झाला होता. अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यामुळे साहित्य संमेलन वादग्रस्त राहिलं. आता उस्मानाबादेत पार पडणाऱ्या संमेलनासंबंधीही अध्यक्ष निवडीवरून वाद सुरू झाला होता. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अध्यक्षपदी निवड केल्यावर मोठा गदारोळ झाला होता. त्यातच आता साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येलाच वादाची ठिणगी पडली आहे. संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी संमेलनात 150 ख्रिस्ती धर्मगुरूंना बोलावल्याचा आरोप हिंदुत्ववादी नेते आनंद दवेंनी केला आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर या माध्यमातून धर्मप्रसारासाठी केला जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. सरकारनं या धर्मगुरूंना संमेलनात येण्यापासून रोखावं अशी मागणी आनंद दवेंनी केली आहे. तसंच संमेलनाचे उद्घाटक नाथो महानोर यांनाही संमेलनाला जाऊ नये अशी विनंती आम्ही केल्याचं त्यांनी सांगितलंय. फादर दिब्रिटो यांचं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती, त्याच दिवशी आम्ही त्यांना विरोध केला होता, परंतु नंतर धर्म आणि साहित्य वेगळे असावे या अनुषंगाने आम्ही तो विरोध कमी नेमस्थ सुद्धा केला. परंतु फादर दिब्रिटो हे साहित्यिक नसून धर्मप्रचारकच आहेत आणि ख्रिस्ती धर्मप्रचारक आहेत हा आमचा दावा कालही होता, आजही आहे, आणि फादर दिब्रिटो यांच्या लेखनावरून त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे. उद्या होणाऱ्या साहित्य संमेलनाला 150 पादरी फादर लोक त्यांनी वसई विरार आणि मुंबईतून बोलवली आहेत. त्यांचा खर्च साहित्य संमेलन करतंय, महाराष्ट्र शासन करतंय, ह्या त्यांच्या कृतीतून हे सिद्ध होतंय की ते धर्मप्रचारकच आहेत आणि या व्यासपीठाचा वापर ते ख्रिस्ती धर्म भारतात कसा वाढावा यासाठीच करणार आहेत. शासनाने साहित्य संमेलनानं ह्या 150 लोकांना रोखावं अशी आमची सरळ आणि स्पष्ट विनंती आहे आणि आवाहनसुद्धा आहे. आम्ही कधी असा आग्रह धरला नाही की साहित्य संमेलनावर हिंदू धर्मप्रचारक असावा, परंतु हा धर्मप्रचारक जर तिथं धर्मप्रचारक म्हणून येत असेल तर आमचा त्यांना विरोध राहील. 2 वर्षाआधी बुलढाणा येथे झालेल्या साहित्य संमेलनामध्ये केवळ आश्रमाची जागा होती म्हणून त्याला विरोध करण्यात आला आणि शेवटी जागा बदलण्यात आली. त्यावेळेसुद्धा आम्ही शांत राहिलो होतो. आमचा हाच विचार होता की साहित्य संमेलन आणि धर्म वेगळं असावं, परंतु यावेळेस एक फादर अध्यक्ष असणं, 150 ख्रिस्ती धर्मप्रचारक त्या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून येणं, हे सगळं या महाराष्ट्रातल्या तथाकथित पूर्वगामींना कसं पेलवलं जातं, कसं सहज होतं हा आमचा त्यांना प्रश्न आहे. माननीय महानोर सर यांना आम्ही जळगाव जालना शाखेच्या वतीनं परवाच एक निवेदन दिलेलं आहे की त्यांनी या संमेलनाचं प्रमुखपद स्वीकारू नये. त्यांनीसुद्धा त्याला अनुकूलता दाखवली असती तरी निर्णय काय घेतला त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे एकंदरीत हे साहित्य संमेलन पूर्णपणे वातावरण गढूळ करण्याचं विचार आहे असं स्पष्ट दिसत असताना आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला आणि साहित्यिकांना असं आवाहन करतो की ख्रिस्त संमेलन होत आहे, साहित्य संमेलन होत नाही आहे, त्यामुळे आपण त्या कार्यक्रमाला जाऊ नये. आणि तुमच्या आणि माझ्या पूर्वजांनी ज्यांच्यामुळे आपण हिंदू राहिलो त्यांच्या अस्मितेला सन्मान द्यावा आणि हे साहित्य संमेलन अपयशी कसं होईल हे आपण बघावं. आनंद दवे यांच्या या मागणीनंतर साहित्य क्षेत्रासह विविध स्तरांवरून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ख्रिस्ती धर्म बांधव जर त्या ठिकाणी येत असतील आणि आपल्या धर्माचा जर प्रचार करत असतील, हिंदू धर्म संस्कृतीवर कुठंतरी या प्रकारे घाला होईल असं आम्हाला वाटत आहे की एक ख्रिस्ती बांधव त्या ठिकाणी येत आहेत, आपल्या धर्माचा प्रचार करतायत, त्याप्रमाणे त्यांची संस्कृती ही साहित्य संमेलनाला कशी काय योग्य असू शकते असं आम्हाला वाटतं. वाद जरूर करूया, कारण आपली जशी भूमिका आहे तशी समोरच्याची सुद्धा भूमिका आहे. अशी अतिशय सहिष्णू वृत्ती ही महाराष्ट्रीयन संस्कृतीची, मराठी भाषेची, मराठी संस्कृतीची राहिलेली आहे. फ्रान्सिस दिब्रोटेच्या संदर्भात जे बोललं जात आहे. तर यासोबतच बुलेटिन मध्ये वेळ इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे. आली साहित्याची वारी गोरवांच्या दारी, आली साहित्याची वारी गोरवांच्या दारी, आली साहित्याची वारी गोरवांच्या दारी.